नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहू आजच्या काही सविस्तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मुंबईतील खड्ड्यांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। आरपीआयचे वॉर्ड क्रमांक 152 चे वॉर्ड अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सायन ट्रॉम्बे रोडवरील चेंबूर छगनमिठा पेट्रोल पंप उर्मशी बाप्पा चौकात मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले। रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आरपीआयचे नेते अविनाश मातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम भाऊ सोनवणे, सुनील शिरसाट, साहेबराव ससाणे, महादेव साळवे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने आरपीआय कार्यकर्ते आणि महिला वर्ग सहभागी झाला होता। यावेळेस महिलांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून तर आरपीआयचे रवी गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन खड्ड्यांमध्ये बसून महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन हे आंदोलन केले। नाले सफाई किंवा रस्त्यावर पडलेले खड्डे ज्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही कामं दिले त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून महापालिकेने आपला नवीन काहीतरी इतिहास करावा ह्या महापालिकेला जाग आणण्यासाठी आज रिपाईच्या वतीने एक अनोखं आंदोलन आम्ही केले। आज जर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकेने जर खड्डे बुजवले नाहीत तर मला वाटतं आम्ही आयुक्तांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। आज या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, मुंबई महानगरपालिकेला जाग यावी याकरिता हे आंदोलन आरपीआयच्या वतीने आम्ही करत आहोत। त्यामुळे महानगरपालिकेने या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना कारणीभूत असलेल्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे आणि रस्त्यावर पडलेले खड्डे ताबडतोब बुजवावे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस आरपीआयचे नेते अविनाश मातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम भाऊ सोनवणे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिला आहे। गाड्या मोडलेल्या वृद्धांना अनेक वृद्ध दगावलेले त्या खड्ड्यामध्ये, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण मुंबईवर हे खड्डे बुजावा आंदोलन केलेलं आहे। मुंबई शहरामध्ये मुलुंडला झाला, आज त्या चेंबूर पट्ट्यामध्ये या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हे खड्डे बुजावा आंदोलन घेतलेलं आहे आणि आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला इशारा देतो की ज्या कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित खड्डे रोड तयार केले नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि हा भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम त्या नवीन सरकारने करावं असं नवीन सरकारकडे सुद्धा आमचं मागणं आहे आणि त्या दृष्टीने आता हे आंदोलन आमचं झालेलं आहे। या खड्ड्यामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळं आज आमच्या कार्यकर्त्यांना खड्ड्यात बसावं लागणार। ज्या आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर सगळे सस्पेंड करा, त्यांना तुरुंगामध्ये टाका आणि ताबडतोब हे खड्डे बुजवायला सुरुवात करा, ही महापालिकेकडे आमची मागणी आहे। नाहीतर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल हे त्यांनी लक्षात ठेवा। कॅमेरामन साहिल उपाडेसह अदिती ढवळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।